नमस्कार, मी नीलिमा कदम. आर्क ई लर्निंग या व्हिडिओज मध्ये आपले सहर्ष स्वागत. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान. आजचा आपला घटक आहे मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. एलिमेंट्स, कंपाउंड्स अँड मिक्सचर्स. मूलद्रव्ये व त्यांच्या संज्ञा आपण बघितलेले आहेत. थोडक्यात आढावा घेऊ. हायड्रोजन H, ऑक्सिजन O, नायट्रोजन N, कार्बन C, लोखंड Fe, पारा Hg, तांबे Cu. आता बघा, जेव्हा कार्बन आणि तांबे दोघांचंही सुरुवात सी ने होते. आता प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा ही इंग्रजी मूळाक्षरांचा वापर करून दर्शविली जाते आणि ही पद्धत, मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत, बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली. आता ज्या वेळेला दोन मूलद्रव्यांचे जर सुरुवातीची अक्षर सारखी असतील तर त्या काय ती संज्ञा दर्शविण्यासाठी सुरुवातीची दोन अक्षर वापरली जातात. उदाहरणार्थ कॉपर साठी बघा Cu, कार्बन साठी C आहे. कॉपर C ने सुरुवात होतं परंतु त्याला वापरले Cu. क्लोरीन, क्लोरीन साठी वापरलं जातं Cl. तर कॅल्शियम साठी वापरलं जातं Ca. काही वेळेला ही या ज्या संज्ञा आहेत त्या लॅटिन अक्षरांवरून सुद्धा दिलेले आहेत. उदाहरणार्थ पारा किंवा सोने याला दिलेली ही जी नावं म्हणजे संज्ञा आहेत त्या लॅटिन अक्षरावरून दिलेल्या आहेत. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचे वर्ग कसे पडले जातात बघा. तांबे, चांदी, सोने, ॲल्युमिनियम, लोखंड हे धातू आहे. दीज आर मेटल्स. तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू आणि अधातू या दोन गटात करतात. तर तांबे, चांदी, सोने, ॲल्युमिनियम, लोखंड हे आहेत धातू. तर अधातू म्हणजेच नॉन मेटल्स, कार्बन, सल्फर म्हणजेच गंधक, ऑक्सिजन, नायट्रोजन हे अधातू आहेत. कार्बन, गंधक, फॉस्फरस, ऑक्सिजन, नायट्रोजन हे काय आहेत? अधातू, नॉन मेटल्स. आणि तिसरा प्रकार आहे धातू सदृश मूलद्रव्ये, मेटलॉइड्स. जी मूलद्रव्ये धातू व अधातूंचे गुणधर्म दर्शवितात, म्हणजेच ज्या मूलद्रव्यांमध्ये काही धातूंचे व काही अधातूंचे गुणधर्म आपल्याला दिसून येतात त्याला धातू सदृश मूलद्रव्ये असे म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, अँटीमनी, बोरॉन, सेलेनियम ही धातू सदृश मूलद्रव्ये आहे. दीज आर कॉल्ड मेटलॉइड्स. सो दीज एलिमेंट्स शो सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड सम प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. तर धातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत तेही आपण अभ्यासलेले आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स सच एज, फर्स्ट ऑफ ऑल फिजिकल स्टेट, दॅट इज मेटल्स कॅन फाउंड इन सॉलिड स्टेट. नेक्स्ट तेज मीन्स लस्टर, कठीणपणा हार्डनेस, तन्यता डक्टिलिटी, धातूंची तार काढता येते त्याला तन्यता असे म्हणतात. वर्धनीयता मॅलेबिलिटी, धातू ठोकून त्याचे पत्रे बनवता येतात त्याला वर्धनीयता असे म्हणतात. उष्णतेचे वहन, धातू हे उष्णतेचे वाहक असतात.
विद्युत वहन धातू हे विजेचेही वाहक असतात आणि म्हणून विजेच्या तारांमध्ये तांब्याची तार वापरली जाते. तांबे हा उत्तम विद्युत वाहक आहे. घनता डेन्सिटी द्रवणांक व उत्कलनांक आणि नादमयता सोनोरिटी तर हे धातूंचे काही भौतिक गुणधर्म आहेत. रेणू मॉलिक्यूल सर्व पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे आपण बघितलं आणि ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना आपण मूलद्रव्य असं म्हणतो. आता आपण संयुगाकडे जाणार आहोत त्या अगोदर थोडस रेणू विषयी अधिक माहिती घेऊया. पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजेच रेणू होय. बघा या ठिकाणी द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ सबस्टन्स आर मॉलिक्युल्स. स्ट्रक्चर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल और नायट्रोजन मॉलिक्युल और हायड्रोजन मॉलिक्युल. सो द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ दिस ऑक्सिजन इज अ ऑक्सिजन मॉलिक्युल. सो मॉलिक्युल इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ सबस्टन्स दॅट हॅज ऑल प्रॉपर्टीज ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. सो ऑक्सिजन ॲटम अँड टू ऑक्सिजन ॲटम्स अँड दे बिकम वन ऑक्सिजन मॉलिक्युल. बघा जेव्हा ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येतात त्यावेळेला तयार होतो ऑक्सिजनचा रेणू आणि म्हणून ऑक्सिजन हा आपल्याला नेहमी O2. ऑक्सिजनचे नेहमी काय असतात दोन अणू एकत्र असतात आणि त्यालाच आपण म्हणतो ऑक्सिजनचा रेणू. नायट्रोजनचे दोन अणू एकत्र असतात आणि तयार होतो नायट्रोजनचा रेणू. सो इट हॅज ऑल द प्रॉपर्टीज ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. आता या ठिकाणी बघा कसे तयार झाले आहेत. ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येऊन हा ऑक्सिजनचा रेणू तयार झालेला आहे. तर अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असलेल्या घटकाला रेणू असे म्हणतात. सो अ मॉलिक्युल इज मेड अप ऑफ टू ऑर मोर ॲटम्स ऑफ द सेम काइंड व्हिच आर केमिकली कंबाइन टुगेदर.